सध्या कुणीही येऊन आरक्षण मोर्चे काढत असल्याची प्रतिक्रिया दिली खुद्द सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी. आजकाल पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होत असल्याचं विधान त्यांनी केलं. कोपर्डीतल्या घटनेचा निषेध करत असून आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही असंही ते म्हणालेत. आज जर आपण पाहतो कुणी पण येतात आणि आरक्षण द्या म्हणून आंदोलन करतात. आंदोलनाची भाषा पण बदलली. ज्याच्याकडे पैसे जास्त आहे त्याचे आंदोलन मोठे मोठे होतात. आमच्यासारख्या सामान्य माणसाची जे आंदोलन होत आहे, परंतु आम्ही मनातून बोलतो. मी महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री अत्यंत मनापासून बोलतो. कोर्डी कोपर्डीमध्ये झालं त्याचा आम्ही निषेध करतो. सांजेगाव मध्ये काय झालं त्याचा आपण निषेध करतो. परंतु त्याच्या मागे राहून माझ्याला अनुसूचित जातीच्या माणसावर कुठेही जर अत्याचार झाला तर तो आम्ही सहन करणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.